नमस्कार, स्मार्ट स्टडी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण कॉम्प्युटर टायपिंग 30 वर्ड्स पर मिनिट एग्जामचे फॉरमॅटिंग घेणार आहोत. या एग्जामचे स्ट्रक्चर पुढील प्रमाणे आहे. यामध्ये तीन सेक्शन असणार आहेत. पहिला ऑब्जेक्टिव्ह, दुसऱ्या सेक्शन मध्ये ईमेल, लेटर, स्टेटमेंट असणार आहे. तिसऱ्या सेक्शन मध्ये पॅसेज असणार आहे. पहिल्या सेक्शन मध्ये ऑब्जेक्टिव्ह 25 मार्का ऑब्जेक्टिव्ह 25 मिनिट वेळ व 50 मार्क असणार आहेत. पास होण्यासाठी 25 मार्क पडणे आवश्यक आहे. दुसऱ्या सेक्शन मध्ये ईमेल, लेटर, स्टेटमेंटला कंबाइंड मार्किंग सिस्टम असणार आहे. ईमेलला वेळ 8 मिनिट, मार्क 5, लेटरला 30 मिनिट वेळ, मार्क 15 आहेत. स्टेटमेंटला 20 मिनिट वेळ, मार्क 10 आहेत. आणि कंबाइंड पासिंगसाठी 15 मार्क आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचे पॅसेज 7 मिनिट वेळ, 20 मार्क असणार आहे व पास होण्यासाठी 10 मार्क आवश्यक आहेत. आता आपण टायपिंग एग्जाम मध्ये लेटर हे डाव्या बाजूस असणार आहे आणि आंसर हे उजव्या बाजूस टाइप करायचे असणार आहे. लेटर मध्ये लेटर हे डाव्या बाजूस टाइप करून घ्यावे. आवश्यक त्या ठिकाणी एंटर कीचा वापर करावा. संपूर्ण लेटर टाइप झाल्यानंतर फॉरमॅटिंग चालू करा. प्रथम कंपनीचे नाव बोल्ड करून घ्यावे. कंपनीचे नाव व पत्ता सिलेक्ट करून त्याला सेंटर अलाइनमेंट द्यावी. कंपनीचे नाव व पत्ता सिलेक्ट करत असताना कायम शेवटून करावे. त्यानंतर रेफरन्स नंबर व डेट मध्ये एक ही पेज न देता 3 टॅब द्यावे. त्यानंतर क्वेश्चन पेपर मध्ये दिनांक म्हणजे डेट कोणत्या अक्षराखाली दिलेले आहे त्यानुसार आन्सर शीट मध्ये आवश्यक तेवढे टॅब द्यावे. रेफरन्स नंबर व डेट मध्ये चुकूनही पेस्ट देऊ नये. त्यानंतर सब्जेक्ट व रेफरन्स नंबर सिलेक्ट करून त्याला बोल्ड स्टाईल अप्लाय करावी. त्यानंतर सब्जेक्ट व रेफरन्स यांना 2-2 टॅब द्यावेत. त्यानंतर एक्झामच्या पॅसेज मध्ये जिथं जिथं टॅब आहे, जिथं जिथं पॅराग्राफ आहे तिथे एक एक टॅब द्यावा. पॅसेज टाइप करत असताना चुकून ही टॅब देऊ नये, कारण टॅब दिल्यामुळे टॅब सेट होतो व युअर फेथफुलीला सुद्धा तो टॅब लागू होतो. म्हणून थँक्यू यू ला टॅब आहे का नाही चेक करून त्यानंतर पूर्ण पॅसेज सिलेक्ट करावा. पूर्ण पॅसेज सिलेक्ट करावा व त्याला जस्टिफाय अलाइनमेंट द्यावी. त्यानंतर युअर फेथफुली व मॅनेजर यांच्यामध्ये 2 एंटर देऊन सिलेक्ट करावे व एंटरच्या खालील चौकणास क्लिक करून तो 3.5 वर ड्रॉप करावा व त्याला सेंटर अलाइनमेंट अप्लाय करावे. ईमेल सबमिट करण्यापूर्वी इन्क्लोजरच्या शेवटला क्लिक करावे व सबमिट करावे. अशा पद्धतीने लेटरचे फॉरमॅटिंग करा. स्टेटमेंट टाइप करायची असणार आहे. स्टेटमेंट टाइप करताना एग्जाम मध्ये स्टेटमेंट कुठून चालू झाले आहे हे चेक करावे. यामध्ये B3 मध्ये स्टेटमेंट चालू झालेले आहे, तर आपण सुद्धा टाइप करताना B3 मध्येच टाइप करायचे आहे. त्यानंतर सिरियल नंबर हे ऑटोफिल ऑप्शनचा वापर करून टाइप करायचे आहे.
त्याचे प्रात्यक्षिक आपण येथे देत आहोत. एक आणि दोन टाइप करून झाल्यानंतर सेलला सिलेक्ट करून खालील चौकणाला 8 पॉइंट ओढून संख्या येते. त्यानंतर फॉर्मॅटिंगला चालू करा. सिरियल नंबर बी ची विड्थ कमी जास्त करा. कमी जास्त विड्थ करत असताना बी च्या कॉलमच्या वर क्वेश्चन पेपर मध्ये कोणते चिन्ह आहे, जसे चिन्ह आहे त्याच्या अंदाजानं ते साईज कमी जास्त करून घ्या. त्यानंतर सी ची साईज, नंतर डी ई एफ तिन्ही सिलेक्ट करण्यासाठी वरील अक्षरावर क्लिक करून सिलेक्ट करावे आणि ज्या अक्षराची साईज सगळ्यात मोठी आहे त्याची कॉलम विड्थ कमी जास्त करावी. तिन्ही कॉलमची विड्थ एकसारखी असणे आवश्यक आहे. त्यानंतर स्टेटमेंट शोईंगला सिलेक्ट करून पॅसेज जिथून स्टेटमेंट जिथून चालू झाला आहे तिथून संपेपर्यंत सिलेक्ट करावे. त्यानंतर त्याला बोल्ड, अंडरलाईन आणि मर्जन सेंटर स्टाईल अप्लाय करावी. त्यानंतर तक्त्याचे सगळे हेड सिलेक्ट करून त्यांना बोल्ड आणि सेंटर अलाइनमेंट अप्लाय करावे. त्यानंतर सिरियल नंबरला सिलेक्ट करून त्यांना सेंटर अलाइनमेंट द्यावे. त्यानंतर संपूर्ण तक्ता सिलेक्ट करून त्याला ऑल बॉर्डर स्टाईल अप्लाय करावी. त्यानंतर स्टेटमेंट शोईंग पासून सर्व तक्ता सिलेक्ट करावा व त्याला मिडल अलाइनमेंट अप्लाय करावा. अशा पद्धतीने स्टेटमेंटचे फॉर्मॅटिंग करावे.